नमस्कार मित्रांनो मी श्री यू डी पाटील सहाय्यक प्राध्यापक भूगोल विभाग कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस भूगोल विभागातील सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करतो आपण भूगोल पेपर नंबर नऊ चा अभ्यास करीत आहोत लोकसंख्या भूगोल मित्रांनो <coughs> यामध्ये <मदेपन>। आपण <coughs> चार टॉपिकचा अभ्यास करणार आहोत इंट्रोडक्शन ऑफ पॉप्युलेशन जॉग्राफी लोकसंख्या भूगोलाची ओळख पॉप्युलेशन ग्रोथ अँड डिस्ट्रीब्युशन लोकसंख्या वाढ व वितरण पॉप्युलेशन डायनॅमिक्स लोकसंख्येतील बदल आणि पॉप्युलेशन कॉम्पोजिशन लोकसंख्येची रचना अशा या चार प्रकरणांचा अभ्यास करणार आहोत पैकी आपण लोकसंख्या वाढ व वितरण हे प्रकरण पूर्ण करून आत्ता आपण लोकसंख्येतील बदल या चॅप्टरचा आपण अभ्यास करीत आहोत लोकसंख्येतील बदल या चॅप्टरमध्ये आपण कन्सेप्ट ऑफ पॉप्युलेशन डायनेमिक्स लोकसंख्येतील बदलाची संकल्पना आणि फर्टिलिटी आणि मॉर्टेलिटी संदर्भात आपण त्यांचे प्रकार त्यांची कारणं त्यांचा परिणाम त्यांचे मोजमा इत्यादींचा अभ्यास आपण करणार आहोत फर्टिलिटी आणि मॉर्टेलिटी म्हणजेच जन्मदर व मृत्यू दर यामध्ये आपण लोकसंख्या बदलाची संकल्पना आपण अभ्यासली नंतर आपण जननची व्याख्याही आपण अभ्यासलेली आहे आणि जन्म दराचे किंवा मापनाचे किंवा व्यक्त करण्याचे प्रकार जे आहेत यांचा आपण अभ्यास केला त्याच्यामध्ये ढोबळ जन्मदर म्हणजे काय तो कसा काढला जातो सामान्य किंवा साधारण जन्मदर म्हणजे काय तो कसा काढला जातो वय सापेक्ष जन्मदर म्हणजे काय तो कसा काढला जातो एकूण जन्मदर म्हणजे काय तो कसा काढला जातो या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास पाठीमागील क्लासमध्ये केलेला आहे आज मित्रांनो आपल्याला अभ्यासाचा आहे जननावर परिणाम करणारे घटक त्यामध्ये मित्रांनो पहिला घटक आहे त्याचं नाव आहे जीवशास्त्र विषयक घटक हा घटक इतरही घटक महत्वाचे आहेत परंतु प्रत्यक्ष जननावरती जननक्षमतेवरती परिणाम करणाऱ्या घटकापैकी महत्वपूर्ण घटक आहे या घटकाच्या आधारेच मित्रांनो आपल्याला जननक्षमता वेगवेगळी किंवा जननक्षमतेतील भिन्नता अभ्यासायला मिळते यामध्ये आपण काही गोष्टींचा समावेश केलेला आहे याच्यावरती आपण चर्चा करूया स्त्री पुरुषांचे आरोग्य यामध्ये काही स्त्रियांना काही पुरुषांना जन्मजात नैसर्गिकरित्या चांगलं आरोग्य लाभलेलं असतं आणि या चांगल्या आरोग्यामुळं त्यांना योग्य वेळीस क्षमता किंवा क्षमता प्राप्त होते आणि अशा स्त्री पुरुषांच्या मुळं जननक्षमता उच्च असलेली आपल्याला पाहायला मिळते अर्थात जननावरती फक्त जीवशास्त्रीय घटकांचाच प्रभाव पडत नसतो इतरही सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक प्राकृतिक अशा अनेक घटकांचा मित्रांनो परिणाम होत असल्यामुळं फक्त आरोग्य चांगलं आहे म्हणून जन्मदर किंवा जनन चांगलं असेलच असं म्हणता येत नाही परंतु हा एक मुद्दा आहे त्यापैकी की, की चांगलं आरोग्य असणाऱ्या स्त्री पुरुषांना चांगली जनक्षमता प्राप्त होते आणि नैसर्गिक मी आपण म्हणालो की जन्मजात किंवा जन्माला येतानाच ते चांगलं आरोग्य निसर्गाकडून परमेश्वराकडून किंवा त्यांच्या जन्मदात्या माता पित्याकडून त्यांनी प्राप्त केलेलं नसत परंतु याशिवाय इतरही लोक आपलं आरोग्य मेंटेन करू शकतात त्याच्यामध्ये आहार हा एक मुद्दा आहे अर्थात जन्मजात आरोग्य चांगलं असलंच पाहिजे नसलं तरी सुद्धा आपल्याला काही गोष्टींच्या आधारे आपलं आरोग्य व्यवस्थितरित्या राखता येत जसे की आहार आहाराच्या सवयी चांगल्या असायला हव्यात निसर्गत आपल्या शरीराची रचना ही शाकाहारी आहे यासाठी आपण बे भाग एकमध्ये एस टी डी या विषयामध्ये आरोग्यशास्त्र हे प्रकरण अभ्यासताना विस्तृत अशी चर्चा केलेली आहे तरीसुद्धा काळाच्या ओगात विस्मरण होतं म्हणून मी आपल्याला थोडासा उजाळा करून देण्याचा प्रयत्न करीत आहे मित्रांनो आपण पाहिलं होतं की संपूर्ण शरीराची रचना शाकाहारी प्राण्यांची आणि मांसाहारी प्राण्यांची कशी असते याचा अभ्यास करून मानवी शरीर नेमकं कोणत्या गटामध्ये मोडतं याचा आपण विचार केला होता उदाहरण आपण पाहिलं होतं की एक एक आपण अवयव विचार आपण केला थोडक्यात आपण इथं पाहणार आहोत तर आपल्याला सहज लक्षात येऊन जाईल की मानवी शरीरसुद्धा शाकाहारी आहे आणि त्या शाकाहारी शरीराला अनुरूप जर आपण शाकाहार घेतला तर निश्चितपणे आपलं आरोग्य चांगलं राहील हे आहारमध्ये इथं आपल्याला नमूद करायचं आहे आणि चांगलं आरोग्य प्राप्त झाल्यानंतर निश्चितपणे त्याचा जन्नावरती सकारात्मक परिणाम झाल्याशिवाय राहत नाही तर आपण पाहूया एक एक अवयव की जसं आपण डोळे जर पाहिले तर डोळ्यांच्या संदर्भात मांसाहारी प्राण्यांना रात्री स्पष्ट दिसत तर शाकाहारी प्राण्यांना रात्री अस्पष्ट दिसतं आणि मग मित्रांनो तुम्ही आम्ही मानवी शरीर धारण केलेलं आहे आपल्याला रात्री कसं दिसत अस्पष्ट दिसत किंबहुना दिसतही नाहीये अत्यंत काळो की अमांशाची रात्र असेल तर दिसणंही दुरापास्त होऊन जाईल असं आपल्याला म्हणावं लागेल म्हणजेच मानवी शरीराचा समावेश डोळ्यांचा विचार करता शाकाहारी आहे दुसरं आहे कानांची रचना आपण पाहतो की मांसाहारी प्राण्यांना अत्यंत सूक्ष्म ध्वनी ऐकायला येतो तर शाकाहारी प्राण्यांना तितका सूक्ष्म ध्वनी ऐकायला येत नाही हे प्रयोगांती सुद्धा सिद्ध झालेलं आहे आणि व्यवहारात सुद्धा तुम्ही सहज या गोष्टी पाहिलेल्या असतात जसं की गाय म्हैस कुरणामध्ये चरायला लागलेले आहे आपणही त्या ठिकाणी आहोत सोबत एक कुत्रा आहे आपण पाहतो की गाई म्हैशीला किंवा आपल्याला काहीही ऐकायला येत नसताना सुद्धा कुत्रा मात्र कान टवकारतो या झुडपात जा त्या झुडपात जा असं करत असतो त्याचं कारण मित्रांनो आपल्याला ऐकायला न येणारा ध्वनी त्याला ऐकायला येत असतो कारण तो मांसाहारी गटामध्ये आहे आपण शाकाहारी गटामध्ये आहोत यानंतर नाकाचा विचार आपण केला तर मांसाहारी प्राण्यांना अत्यंत सूक्ष्म असा गंध ओळखता येतो आणि आपल्याला मंद किंवा सूक्ष्म गंध आपल्याला किंवा शाकाहारी प्राण्यांना मंद गंध मंद गंध समजत नाही किंवा वास समजत नाही हे त्याच्यामध्ये फरक आहे मनुष्याला सुद्धा अत्यंत मंद गंध ओळखू येत नाही किंवा मंद वास ओळखू येत नाही जर ओळखता आला असता तर चोरी झाल्यानंतर कुत्र्याला वास द्यायच्याऐवजी माणसाला तिथल्या वस्तूंचा वास दिला असता आणि त्यानं कुत्र्यासारखा का मागोवा काढला असता परंतु असं होत नाही आहे कुत्राच असा मागोवा काढू शकतो कारण ुंगण्यामुळं त्यांना तो मंद असणारा गंध किंवा वास ओळखता येतो तो मानवाला येत नाही कारण मानवाचं शरीर हे शाकाहारी आहे याचबरोबर मुखामध्ये आपण जर गेलो तर ओठ ओठापासून आपण बघितलं पाणी पिण्याच्या सवयीचं आपण निरीक्षण केलं तर मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतं काय पाहायला मिळतं की शाकाहारी प्राणी ओट लावून पाणी पितात तर मांसाहारी प्राणी आपली असणारी जीवा बाहेर काढतात आणि त्या जीवेनं पाणी कुत्रा पाणी पिताना तुम्ही पाहिलं असेल पाणी पटपट पडतो जिवेनं पाणी मटकावतो पटकावतो पितो आपण पाहिला असेल इतरही प्राणी आहेत मांसाहारी जसं की मांजर आहे वाघ आहे आपण पहा हे कसे पाणी पितात एकच प्राण्यांचं उदाहरण मी वारंवार देतोय म्हणजे तो आपल्याला सहज कुत्रा हा सहज आपल्याला दृष्टिक्षेपात पडतो आपण पाहतो नाहीतर वाघ पाहायला जाल आणि मराल आणि म्हणाल की पाटील सरांनी सांगितलं निरीक्षण करा हुं? म्हणून अधिक रिस्क न घेता आपल्या अवतीभोवती असणाऱ्या मांसाहारी प्राण्यापैकी कुत्रा एक प्राणी आहे आणि मग त्याचं पाणी पिणं आपण पाहतो तो जिबेनं पाणी पितो शाकाहारी प्राणी ओटानं पाणी पितात आपल्याला जर आपले हात पाठीमागं बांधले आणि आपल्याला जर पाणी प्यायचं असेल ओढ्यामध्ये झऱ्यामध्ये तर आपण कसं पाणी प्याल जी बाहेर काढून प्याल का ओट लावून प्याल तर निश्चितपणे ओट लावून प्याल त्याचं कारण मित्रांनो तुमचं शरीर हे शाकाहारी आहे आतमध्ये गेल्यानंतर दातांची रचना मुखामध्ये गेल्यानंतर दातांची रचना आहे या दातांच्या रचनेमध्ये जर आपण बघितलं तर साधारणपणे मांसाहारी प्राण्यांना सुळे अधिक असतात तर शाकाहारी प्राण्यांना दाडा अधिक असतात तर मित्रांनो आपण जर आपल्या दातांचं निरीक्षण केलं तर आपल्याला सुद्धा दाडा अधिक आहेत म्हणजेच आपण शाकाहारी प्राणी आहोत याचबरोबर आपल्या हातांची जी काही नख आहेत त्या नखांचा विचार केला तुम्ही तर तुम्हाला असं लक्षात येईल की मांसाहारी प्राण्यांची नख आत बाहेर होतायत, आहेत सूक्ष्म तीक्ष्ष नख यासाठी तुम्हाला कुत्र्यांचं मांजरांचं निरीक्षण करायचं आहे वाघाला शोधायला जायचं नाही तर जेव्हा तुम्ही मांजराशी खेळता तेव्हा त्याचे गुबगुबित पाय तुमच्या हातावरती येतात तुम्ही त्याला अंगा खांद्यावरती खेळवता परंतु त्याच मांजराला तुम्ही जर असं जोरात फटकरलं एक फटका मारला तर मित्रांनो ते मांजर आपल्या असणाऱ्या नक्या बाहेर काढतं आणि आपला ओरखडा ओढत अशा प्रकारची नकं ही मांसाहारी प्राण्यांची असतात तर शाकाहारी प्राण्यांची नक ही बोतट असतात हा संपूर्ण शरीरातील बाह्य बदल मी तुम्हाला सांगितला काही अंतर्गती गोष्टी सांगितल्या जसं दाताची रचना तसं आपण बघतो जठरामध्ये मांसाहारी प्राण्यांच्या जठरामध्ये अमल अधिक असतं तर शाकाहारी प्राण्यांच्या जठरामध्ये अमलं कमी असतं कारण मांसाहारी प्राणी हे सरळ मांसाचा किंवा दुसऱ्या प्राण्यांचा लचका तोडतात आणि तो गिळतात आणि त्याचं विघटन करण्यासाठी निसर्गानं परमेश्वरानं त्यांच्या जठरामध्ये आमलं अधिक ठेवलेलं आहे आणि त्या आमलामुळं त्यांच्या त्या मांसाचं विघटन होतं आणि त्यानंतर त्याचं ऊर्जेमध्ये रूपांतर होतं तसं शाकाहारी प्राण्यांच्यासाठी दाडा अधिक आहेत आणि त्यामुळं ते घास खातात चरवण करतात आणि त्यामुळं त्यांना कमी आम्ल लागतं आणि त्या कमी आम्लाच्या साहाय्यानं ते शरीरामध्ये काय करतात व्यवस्थितरित्या त्याचं ऊर्जेमध्ये रूपांतर करतात यानंतर आहे ती म्हणजे आतड्यांची लांबी शाकाहारी प्राण्यांच्या आतडी खूप लांब असतात तर मांसाहारी प्राण्यांच्या आतडी अगदी कमी लांबीच्या असतात कारण शहरातून बाहेर पडलेला जे काही घटक आहेत ते घटक लवकर बाहेर पडावेत हा त्याच्या पाठीमागचा मित्रांनो उद्देश आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे आणि मांसाहारी प्राण्यांचं सहज जो काही मलमूत्र विसर्जन करताना लगेच बाहेर पडावेत आणि त्यापासून ते मांस वगैरे शहरामध्ये कुजू नये सडू नये अशा प्रकारची निसर्गाची व्यवस्था आहे आणि शाकाहारी प्राणी हे काही मांस खात नसल्यामुळे त्यांच्या आतड्यांची लांबी खूप पुष्कळ मोठ्या प्रमाणात आहे आणि आपल्याही आतड्यांची लांबी पुष्कळ आहे आपल्याही जटरामध्ये अंमलाचं प्रमाण कमी आहे म्हणजे आपण शाकाहारी प्राण्यांच्या गटामध्ये मोडतो आणि म्हणून जर आपण मांस खाल्लं वारंवार मांस खाल्लं तर टाकाऊ पदार्थ शरीरातून बाहेर लवकर पडत नसल्यामुळं आपल्याला एक गोष्ट सहन करावी लागते मित्रांनो ते म्हणजे अल्सरसारख्या रोगांना आपल्याला सामोरं जावं लागतं एवढं करूनही जर आपल्याला हे पटत नसेल तर आपण आपला नित्य आहार साकारच आहे हे ओळखण्यासाठी आपण सतत शाकाहार एक महिना करून पहा आपण आरोग आपल्या आहारामुळं आपलं आरोग्य बिघडलंय असं होणार नाही मात्र एक महिना सकाळ दुपार संध्याकाळ आपण फक्त मांसाहारच केलात तर निश्चितपणे आपण आपण अधिकच्या मांसारामुळं आजारी पडलेलं तुम्हाला पाहायला मिळेल आणि हे कशामुळं तर चुकीच्या आहारा आहार प्रणालीमुळं मग मित्रांनो हेच मला इथं सांगायचं आहे की निसर्गतः जे आपलं शरीर आहे हे शाकाहारी आहे आणि त्याला अनुरूप असा जर आपण आहार घेतलात किंवा मनुष्यानं आहार घेतला तर त्याचं जे काही जनन आहे किंवा जन्मदर आहे किंवा जन्म घालण्याची क्षमता आहे ही चांगली राहणार आहे आणि त्यानं जर चुकीचा आहार घेतला की आपलं शरीर शाकाहारी असून सुद्धा मांसाऱ्या आहार घेत असेल किंवा इतर काही चुकीच्या गोष्टी असतात सवयी पुढचा मुद्दा आपण म्हणूया तिकडं आपण वळणार आहोत त्यामुळंसुद्धा आपल्या आरोग्यावरती वाईट असा परिणाम होतो आणि आपलं आरोग्य बिघडून जातं म्हणून आपण शाकारच राहिलात किंवा शाकाहारी लोक असतील तर त्यांचं क्षमता क्षमताही चांगली असते मित्रांनो हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे काही चुकीच्या गैरसमजुती असतात त्याच्यामध्ये एक गैरसमज असते की मांसाहारच खाल्ल्यामुळं शरीराला ताकद मिळते शरीराचं पोषण होतं पण मित्रांनो असं नाही आहे आपण मांसाहार मांसाहार खाल्ल्यामुळं ताकद मिळते असं नाही आहे तर सर्वात बलवान प्राणी जे आहेत हे शाकाहारीच आहेत जसं की आपण हत्ती आहे किंवा सांड आहे अनेक इतर प्राणी बैल आहेत हे जर आपण बघितले तर सगळ्यात बलवान प्राण्यांच्यापैकी काही प्राणी आहेत इतके बलवान प्राणी मांसाहारी प्राण्यांच्या मध्ये आढळत नाही आहेत हेही आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे तेव्हा अधिक याच्यावरती प्रकाश मी टाकला हा काही वाया नाही जाणार थोडक्यातही मला सांगता आलं असतं परंतु आपणही चांगल्या गोष्टी आत्मसात कराव्यात या दृष्टिकोनातून हा प्रयत्न प्रयास मी इथं केलेला आहे आपणही आपला आहार चांगला ठेवा शाकार ठेवा आपलं आरोग्य चांगलं मेंटेन राखा जेणेकरून आपल्याला एकूणच आपलं जीवन आनंददायी बनेल तुमचं जाणक्षमताही चांगली असेल मित्रांनो यानंतर आहे सवयी आहारावरती आरोग्य अवलंबून असतं तसं सवयीवरती सुद्धा आपलं आरोग्य अवलंबून असतं चांगल्या सवयी पाहिजेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं लवकर झोपणं लवकर उठणं हा एक भाग अस आहे महत्वपूर्ण गोष्ट आहे दुसरं आपल्या जेवणाच्या वेळा निश्चित असणं हा एक महत्त्वपूर्ण भाग आहे कि दिवसभर खात सुटलाय हे आरोग्यासाठी घातक आहे आपल्याला जेव्हा भूक लागते आणि त्याच वेळेला ठरलेल्या वेळेला जर आपण आहार घेतला मित्रांनो तर निश्चितपणे तर निश्चितपणे आपलं आरोग्य चांगलं राहू शकतं याचबरोबर सवयीमध्ये आपण काय खाल्लं पाहिजे तर संतुलित आहार घेतला पाहिजे विशेषतः आपल्याला आपल्या जिभेला जे जी आवडतं बिस्किट ब्रेड चॉकलेट असंच खाऊन चालणार नाही आहे तर आपण पालेभाज्या कंदमुळे फळे कडधान्ये दुग्धजन्य पदार्थ ह्या सर्व गोष्टी आपण आहारामध्ये ज्याला संतुलित आहार म्हणतो सर्व प्रकारचे आहार संतुलित आहार म्हणजे सर्व प्रकारचा शाकाहारी आहार आपल्या आहारामध्ये असला पाहिजे या सवयीचा भाग आहे नाहीतर आपल्याला जे चांगलं आहे तेच फक्त खायचं आणि बाकीचं काही खायचं नाही मग अनेक शहरामध्ये कमतरता कुपोषण निर्माण होतं आणि मग आपण डॉक्टरकडं जातो आणि मग डॉक्टर आपल्याला तपासण्या करायला सांगतो आणि आपल्याला सांगतो की हे 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 कमी आहे आणि मग तो सांगतो अंडी खावा मांस खावा ते डॉक्टर साधारणपणे ॲलोपॅथीचे असतात हेही आपण लक्षात घ्या कारण तुम्ही बऱ्याच वेळा तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की आपलं शरीर शाकाहारी आहे तर डॉक्टर कसं आपल्याला मांसार खा म्हणून सांगतात तर जे जे काही जे कोणी डॉक्टर एम बी बी एस एम डी ॲलोपॅथी त्याला म्हणतात आहेत ते डॉक्टर साधारणपणे त्यांच्या शिकवणीमध्ये शिकण्यामध्ये हा जो काही अभ्यासक्रम आहे हा पाश्चात्य देशातला आहे आणि तिथला आहार हा मांसार आहे आणि तिथले तिथल्या आहारानुसारच तिथल्या आहारा शरीरानुसारच त्यांचा तो अभ्यासक्रम एम बी बी एचा आहे तो आपल्याकडं आलेला आहे आणि मग ते आपल्यावरती मारतात थोपवतात आणि सांगतात आपल्याला की तुम्ही जर मांसार केलं तर तुम्हाला एनर्जी मिळेल आणि ह्या कमतरता भरून निघतील परंतु तसं नाही मित्र आज जर आपण बघितलं तर पुन्हा आपण त्या विषयाकडे आलो आहे म्हणून मी सांगतो की पाश्चात्य देशातल्या अत्यंत एज्युकेटेड शहाण्या लोकांनी आपला आयुर्वेद स्वीकारलेला आहे आणि ते शाकाराकडे ओळता आहेत आणि आपण मूर्खासारखे मात्र मांसाऱ्याकडं ओळत आहोत अशा चुकीच्या सवयीमुळं आपल्या आरोग्याची आपण नासाडी करतो लक्षात घ्या हे, हे या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे आपण आपलं आरोग्य सांभाळणं पाहिजे हे आहाराच्या चा, चांगल्या सवयी किंवा नियमित उठणे नियमित आहार घेणे या गोष्टी अत्यंत आवश्यक आहे आपल्या शरीरामध्ये घड्याळच तयार होतं आणि त्या गड़या, घड्या घड्याळाला जर आपण योग्य प्रतिसाद दिला तर आपलं आरोग्य चांगलं राहू शकतं हे अत्यंत महत्त्वाचं आहे वेळेच्या अभावी मी यावरती पुष्कळ तुम्हाला माहिती सांगितली असते परंतु आपला विषय आहे अगदी सीमित वेळेत आपल्याला संपवायचा प्रयत्न करायचा असतो त्यामुळं सवयीवरती इतकंच मी बोलेन आणखीन एक गोष्ट सवयी संदर्भात मला सांगणं अत्यंत आवश्यक आहे ती म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारची व्यसनं असू नयेत की तंबाखूचं व्यसन असू नये किंवा मिसरी लावण्याचं व्यसन असू नये किंवा अधिक आपण जे काही चहा कॉपी असं एवढं सूक्ष्मसुद्धा व्यसन असू नये आपल्या आयुर्वेदामध्ये चहा कॉपी मुळे इंग्रजांनी हे आपल्याला भेट दिलेलं आहे आणि त्यांनी आपल्याला चहा कॉपीची सवय लावलेली आहे तरी हेही आपल्याला असू नये किंवा आपण दारूचं सेवन करू नये शिगारेटचं शिगारेट ओढू नये किंवा इतर मादक द्रव्यांच्या आहारी आपण जाऊ नये या सगळ्या गोष्टी आहेत या गोष्टींचं आपण पालन केलं पाहिजे आणि आपलं मन नेहमी चांगलं चिंतन मनन आपण केलं पाहिजे जेणेकरून आपलं आरोग्य मित्रांनो चांगलं राहील या चांगल्या सवयीमुळं आपल्याला चांगलं आरोग्य प्राप्त होऊ शकतं आणि मग आपलं जनन जी काही क्षमता आहे ही क्षमता अधिक चांगली बनू शकते आणि बनते म्हणा किंवा बन बनलेले आपण पाहतो अभ्यासक सांगतात आणि त्यामुळं आपली जीवनक्षमता अधिक चांगली असते तर ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी असल्यामुळं अधिक विस्तृत मी तुम्हाला सांगितलेले आहेत जरी या ठिकाणी वेळ आपला अधिक मी घेतला असला तरीसुद्धा जीवनात नित्य दैनंदिन जीवनात म्हणूया या उपयुक्त गोष्टी आहेत यानंतर मानवी आरोग्य राखण्यासाठी आणखीन एक गोष्ट महत्त्वपूर्ण गोष्ट आहे ती म्हणजे व्यायाम योग व प्राणायाम या गोष्टी आहेत याच्यामध्ये मित्रांनो आपण या तिन्ही गोष्टी आपल्याला माहिती आहेत की हा आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत यासाठी सुद्धा आपल्याला चांगल्या सवयी विशेषतः व्यायामासंदर्भात नियमित व्यायाम करणं ही चांगली सवय आहे योग करणं प्राणायाम करणं याही गोष्टी व्यायामामध्ये आपण खेळ मैदानी खेळांचा सर्व खेळांचा समावेश आपण करूया याशिवाय सुद्धा आपण चालणे पोहणे सायकलिंग करणे दोरीच्या उड्या मारणे किंवा आपण योगासनं करणे या सर्व गोष्टींचा समावेश आपण प्राणायाममध्ये होतो किंवा पाश्चात्य देशामध्ये जे काही टी व्हीवरती आपण व्यायाम बघता वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर एक मॉडेल व्यायाम करत असते आणि त्यानुसार आपल्याला व्यायाम करायला लावण्याचा प्रयत्न करते तोही व्यायामच आहे तर असं हे अनेक व्यायामाचे हे प्रकार आहेत हे नियमितपणे आपण करणं अत्यंत आवश्यक आहे आणि नियमितपणे व्यायाम केल्यामुळं आपल्या शरीरामध्ये रक्ताभिसरण जे आहे हे रक्ताविसरण चांगलं राहतं आणि ते रक्ताभिसरण चांगलं राहिलं की नसा संपूर्ण शरीरामध्ये ऑक्सिजनयुक्त रक्त पोचतं आणि तिथून अशुद्ध रक्त आपल्या शरीरामध्ये विशेषतः शुद्धीकरणासाठी पुन्हा परत येणं फुप्फुसामध्ये परत येणं या गोष्टी व्यायामामुळे सहज घडतात आणि आपलं रक्ताभिसरण चांगलं राहिलं की बऱ्यापैकी आपलं आरोग्य मेंटेन होण्यास मदत होते हे फक्त एक रक्ताभिसरणच चांगलं होतं असं नाही आहे सर्व सांध्यांचा सर्व स्नायूंचा सुद्धा व्यायाम त्या ठिकाणी चांगला होतो आणि आपलं आरोग्य मित्रांनो चांगलं राहतं आणि याच्यानंतर आहे योग योग व प्राणायाम अर्थात प्राणायाम आणि योग एक आ, आ, हे एकमेकांशी संबंधित आहे तर प्राणायामामध्ये आपल्या व्यायामामध्ये काय असतं हे मी सांगितलं आणि प्राणायामामध्ये काय असतं सांगतो तुम्हाला प्राणायामामध्ये विशेषतः आपलं जे काही श्वास आहे या श्वासाला नियंत्रण करणं अत्यंत आवश्यक आहे याच्याविषयीसुद्धा पुष्कळ माहिती आहे मित्रांनो कोणते प्राणी किती मिनटाला श्वास घेतात आणि त्या श्वासानुसार त्यांचं आयुष्य किती असतं हे आपल्याला सांगता येत मी आता सर्व प्राण्यांचं पुन्हा विस्तृत माहिती सांगून आपला वेळ नाही घेणार मी फक्त एवढंच सांगेन की मिनिटामध्ये अधिक श्वास घेणारे एका मिनिटामध्ये अधिक श्वास घेणारे जे काही प्राणी असतात त्यांचं आयुष्य कमी असतं आणि एका मिनिटामध्ये कमी श्वास घेणारे जे काही प्राणी असतात त्यांचं आयुष्य जास्त असतं उदाहरणासाठी उदाहरणासाठी मी एवढंच सांगेन की कुत्रा आपण बघतो की मिनटामध्ये अनेक श्वास घेतो त्यानं जी उन्हाळ्यामध्ये विशेषतः आपण पाहू शकता किंवा इतरही वेळेस आपण पाहू शकता की ते जीभ बाहेर काढतात आणि सारखं श्वास नाकानेही घेतात तोंडानेही घेतात आणि जो श्वास घेणं चालूच असतं आणि मिनटाला खूप वेळा ते श्वास घेतात त्यांचं आयुष्य कमी असतं तर माणसाचं उदाहरण आपल्याला देता येतं की कुत्र्याच्या तुलनेत ते मिनटाला कमी श्वास घेतात आणि त्यांचं आयुष्य कुत्र्यापेक्षा अधिक असलेलं आपल्याला पाहायला मिळतं तर हे सगळं प्राणायामामध्ये मोडतं की आपण म्हणजे श्वासावरती नियंत्रण ठेवणं आपण श्वासावरती लक्ष केंद्रित करणं आणि या गोष्टी आग विशेष अशा प्रशिक्षकाच्या मार्फत आपण शिकायला लागतात हा एक भारतीय संस्कृतीचा किंवा आपण म्हणूया की आयुर्वेदाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे आणि हे प्राणायाम जर आपण पन नियमितपणे केलं तर निश्चितपणे मित्रांनो आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि त्याचा जन्नावरती अत्यंत सकारात्मक असा प्रभाव पडलेला तुम्हाला पाहायला मिळतो किंबहुना आपलं आयुष्यसुद्धा दीर्घायुष्य बनतं आणि हेल्दी बनतं नुसतंच दीर्घायुष्य नाही हेल्दी हेल्दी म्हणजे कसं की चांगलं आरोग्य आपल्याला प्राप्त होतं हे प्राणायाम प्राणायाम यामुळं शक्य झालेलं आपल्याला मित्रांनो पाहायला मिळत याशिवाय एक महत्वपूर्ण शेवटची गोष्ट आपली राहिली की योग योगामध्ये विशेषतः आपलं मन आहे या मनावरती थोडस नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला जातो प्रत्यक्ष धर्मशास्त्रानुसार योग म्हणजे परमेश्वराशी संधान किंवा संबंध प्रस्थापित करणं आणि या ठिकाणी फक्त तुम्ही जर धर्मशास्त्र मांडत नसाल किंवा मा फक्त आपण मेडिटेशन म्हणजे आरोग्यासाठी जर विचार करत असाल तर आपण असं म्हणूया की शरीर आणि मन यांचं एकमेकांचं तादात्म्य जुळवून आणणं आणि आपलं आरोग्य उत्तम राखणं म्हणजे योग हो असं या ठिकाणी आपण म्हणू शकता तेव्हा याचाही आपल्या आपल्या चांगल्या आरोग्याशी इथं परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो पहा तर मित्रांनो हे यामुळं आपल्याला जनन क्षमता किंवा जन्नावरती सकारात्मक चांगल्या आरोग्याचा परिणाम सकारात्मक असतो हे मी मला एकदा दोनदा या ठिकाणी सांगितलेलं आहे तेव्हा वेळेचा अभाव मित्रांनो इथं आपण थांबूया पुढील तासाला पुढच्या हाच मुद्दा राहिलेले जे काही मुद्दे आपण पॉईंट्स पॉईंट्स आहेत त्याच्यातले हे आपण पुढील तासाला आपण पाहूया धन्यवाद